नमस्कार, आपण पाहता SBN मराठी आणि मी जयश्री शेलार. दिवसभरात घडलेल्या घटनांचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. बोगस परीक्षार्थी बसवून सरकारी नोकऱ्या लाटल्या. राज्य सरकारच्या 15 अधिकाऱ्यांना SIT कडून अटक. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सांगलीमध्ये वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या 3 मुली गजाड. डिग्री नसतानाही माणसांच्या डोक्यावरील केस प्रत्यारोपण करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. औरंगाबादमधील कचरा प्रश्नाला हिंसक वळण. कचरा गाड्यांवर तुफान दगडफेक. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज. वाहनांचे पंक्चर काढत खानापूरच्या इम्तियाज भाभींनी फुलवला संसार. तर भंडाऱ्याच्या कोमल अरोराने वेल्डिंगच्या कामातून मिळवतात 1 कोटी रुपये. SBN स्पेशल रिपोर्ट. सांगली मिरज रोडवरील बाळूमामा मंदिराचं अनधिकृत अतिक्रमण काढत असताना जमावाने केली उपायुक्तांच्या गाडीवर दगडफेक. नमस्कार, मी डॉक्टर ऋतुजा अरणी. जगच्या व इतर सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, आज 8 मार्च जागतिक महिला दिन. सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जगभरातील प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, सहकार आणि अगदी गृहिणी या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आज सन्मान केला जातो, तिला अभिवादन केलं जातं. महिला संरक्षण हक्क आणि स्त्री पुरुष समानता या दृष्टिकोनातून या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. नूतन नगरसेविका म्हणून आज मी जत तालुक्यातील प्रत्येक स्त्रीला सांगू इच्छिते की तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक अडचणीमध्ये मी तुमच्या बरोबर असेल. नमस्कार, मी तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड अध्यक्ष. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की स्त्री पुरुष समानता 1950 साली जरी मिळालेली असली, समानतेचा अधिकार मिळालेला असला, तरी महिलांच्या बाबतीत अजूनही समानता आलेली नाही. स्त्री पुरुष समानता, महिला सुरक्षितता, महिला सक्षमीकरण यासाठी जे आहे ते आता सर्व महिलांनी जे आहे ते पुढाकार घेतला पाहिजे. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर सुषमा अरुण नायकवडी, सभापती महिला व बाल कल्याण जिल्हा परिषद सांगली. जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व महिला भगिनींना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हा उपाध्यक्ष मी व संगीता अभिजीत हरगे, माझी स्थायी समिती सभापती व आमचे हरगे परिवाराकडून 8 मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. व महिलांना भविष्यात उत्तुंग भरारी घेण्यासाठी सुद्धा आमच्या लाख शुभेच्छा. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील 1 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. नमस्कार, मी डॉक्टर ऋतुजा अरणी. जगच्या व इतर सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील 1 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस, जिल्हा सांगली.
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सांगलीमध्ये वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या 3 मुली गजाड करण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही प्रकारची डिग्री नसताना डोक्यावरील केश प्रत्यारोपण करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. सांगलीतील राम मंदिर रोडवरील इंद्रनील अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरती हेअर ट्रान्सप्लांट नावाचं एक केंद्र सुरू होतं. या केंद्रात माणसाच्या डोक्यावरील केसांचं प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया केली जात होती. विशेष म्हणजे या ठिकाणी शस्त्रक्रिया करणाऱ्या महिला यांच्याकडे कॉमर्स शाखेची डिग्री असून त्यांच्याकडे अन्य कोणतीही वैद्यकीय डिग्री नाही. कोणताही वैद्यकीय परवाना नसताना या ठिकाणी केस प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया केली जात होती. या बेकायदा केंद्राबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती मिळताच आज महापालिकेने या बोगस केंद्रावरती छापा टाकला असता अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. या ठिकाणी कॉमर्स शाखेच्या आणि स्वतःला डॉक्टर समजणाऱ्या काही तरुणी चक्क एका रुग्णाच्या डोक्यावरती केश प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया करत असताना रंगेहात सापडल्या. या सर्वांना वैद्यकीय पथकानं ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता हे केश प्रत्यारोपणाचं केंद्र विनापरवाना असल्याचं समोर आलेलं आहे. सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे या शस्त्रक्रिया करणाऱ्या महिला चक्क कॉमर्स शाखेच्या पदवीधारक असून त्यांच्याकडे मेडिकलचा कोणताही परवाना नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे. महापालिका आरोग्य विभागाला बोगस डॉक्टर प्रॅक्टिस करत असल्याबद्दल बातमी त्या अनुषंगाने इंद्रनील प्लाझा येथील राम मंदिर शेजारी हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिक त्या हॉस्पिटलवर आम्ही भर टाकली असता तिथे कोणतेही मान्यताप्राप्त नसलेले डॉक्टर्स काम करीत असलेले आढळून आले. त्यांना त्यापैकी 2 डॉक्टर्स हे कॉमर्स डिग्रीचे होते आणि 1 MD अल्टरनेटिव्ह मेडिसिन जे मान्यताप्राप्त डिग्री नाही त्याचे बोगस डॉक्टर आहेत त्या अंतर्गत आहेत आणि त्या 3 डॉक्टर बोगस असल्यामुळे सेक्शन 33(1)(2)(3)(4) अन्वये महापालिकेनुसार कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगानं हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी करतेवेळी 2 कॉमर्स डॉक्टर्स 2 डॉक्टर्स होते शिकाऊ डॉक्टर्स ते आम्ही पकडलेले आहेत आणि त्या अनुषंगानं त्यांची डिग्री ही कॉमर्स आहे आणि त्याबरोबर त्याचे ऑपरेशन थिएटर ज्या ठिकाणी आम्ही ऑपरेशन त्यांना पकडलेलं आहे ते ऑपरेशन थिएटर आणि त्यांचा जो औषध साठा जप्त केलेला आहे तो ह्या साईडला आहे आणि त्या अनुषंगानं महापालिके स्तरावर आम्ही ह्या अनुषंगानं त्यांना पोलीस स्टेशनमध्ये शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली आहे. ह्याने माइन आयुक्त यांच्या निर्देशानुसार आम्ही ही कारवाई किती लोक आता तुम्ही ताब्यात घेतलेले एकूण 4 म्हणजे 3 डॉक्टर्स आणि 1 स्वीपर असे 4 जण अटक केलेले. किती दिवस झाले चालू साधारणपणे किती पासून आहे एक वर्ष हॉस्पिटल चालू आहे. पुढची कारवाई काय याच्यानंतर आम्ही महापालिकेतल्या इतर हॉस्पिटल चेकिंग करून या जे काही बोगस डॉक्टर असतील त्यांच्यावर या प्रमाणे कारवाई करणार आहोत. हा दवाखाना तुम्ही आता सील करणार आता हा दवाखाना सील करून पोलीस स्टेशनमध्ये सेक्शन 33(1)(2)(3)(4) अन्वये यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये FIR लॉन्च करणार आहे. नमस्कार. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जगभरातील प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं कला क्रीडा साहित्य राजकारण सहकार आणि अगदी गृहिणी या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आज सन्मान केला जातो. तिला अभिवादन केलं जातं. महिला संरक्षण हक्क आणि स्त्री पुरुष समानता या दृष्टिकोनातून या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. नूतन नगरसेविका म्हणून आज मी जत तालुक्यातील प्रत्येक स्त्रीला सांगू इच्छिते की तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक अडचणीमध्ये मी तुमच्या बरोबर असेल. नमस्कार. मी तृप्ती देसाई भूमाता ब्रिगेड अध्यक्ष. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की स्त्री पुरुष समानता 1950 साली जरी मिळालेली असली समानतेचा अधिकार मिळालेला असला तरी महिलांच्या बाबतीत अजूनही समानता आलेली नाही. स्त्री पुरुष समानता महिला सुरक्षितता महिला सक्षमीकरण यासाठी जे आहे ते आता सर्व महिलांनी जे आहे ते पुढाकार घेतला पाहिजे. नमस्कार.
मी प्राचार्य डॉक्टर सुषमा अरुण नायकरोडी, सभापती महिला व बाल कल्याण जिल्हा परिषद सांगली. जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व महिला भगिनींना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हा उपाध्यक्ष मी व संगीता अभिजित हरगे, माझी स्थायी समिती सभापती व आमचे हरगे परिवाराकडून 8 मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व महिलांना भविष्यात उत्तुंग भरारी घेण्यासाठी सुद्धा आमच्या लाख शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर हत्तुजा आरण. जगच्या व इतर सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पाण्याचा अपव्यय टाळत इचलकरंजीमध्ये कोरड्या रंगांची उधळण करत रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सप्तरंगांची उधळण, तरुणाईचा जल्लोष, संस्कृतीचं जतन या सर्वांनी परिपूर्ण अशी रंगपंचमी साजरी करण्यात आली. त्याचा आनंद लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनीच लुटला. काही ठिकाणी मात्र पारंपरिक वाद्यांच्या तालावर कोरडे आणि आरोग्यास हानिकारक नसणाऱ्या रंगाच्या साह्याने नागरिकांनी रंगपंचमीचा पारंपरिक आनंद लुटला. दुपारनंतर महिलाही रंगपंचमीचा आनंद लुटण्यास कंबर कसून पुढे आल्या होत्या. महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींनी दुचाकीवरून जाऊन मित्रमैत्रिणींना रंगवले होते. कडक ऊन असले तरी याची कोणतीही तमा न बाळगत बेभान होऊन तरुणाई रंगात नाहून निघत होती. युवक युवती मोटार सायकलीवरून शहरातील मुख्य मार्गांवरून रंगांची उधळण करीत रॅली काढत होते. यावेळी काही तरुणांकडून हुल्लडबाजीचे प्रदर्शन घडल्याने त्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तर सकाळपासूनच गल्लीबोळात बालचमूने रंग व पिचकऱ्यांसह किलबिलाट सुरू केला. 10 नंतर तरुण तरुणींचे जत्थे दुचाकीवरून बाहेर पडले. शहराच्या मुख्य रस्त्यावर तरुणांची मोठी गर्दी होती. गुलाल पिवळी फुलांपासून बनवलेल्या नैसर्गिक रंगांची उधळण करत तरुणाईने सामाजिक भान राखले. तसेच इचलकरंजी शहरात रंगपंचमीनिमित्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सणाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलीस चौकाचौकात थांबून लक्ष ठेवत होते. इचलकरंजी नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. गुरुवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 10 वाजता खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार सुरेश हळवणकर यांच्या हस्ते महिला महोत्सवाचं उद्घाटन होईल. यावेळी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, जयवंतराव आवळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दुपारी 12 वाजता प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे यांचे संस्कृती संस्कार व महिला शक्ती या विषयावरती व्याख्यान होईल. 12:30 वाजता बालवाडीतील मुलामुलींचा नृत्यांचा तर 1 ते 3 या कालावधीत 17 ते 22 वयोगटातील मुलींचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. 6 ते 8 या कालावधीत प्राध्यापक बिपिन वर्तक यांच्या सूरसृष्टी हा अंध मुलांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजता महिलांसाठी टिपक्यांच्या रांगोळीच्या स्पर्धा असणार आहेत. 11 वाजता ज्येष्ठ महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच दुपारी 1 वाजता पाककला स्पर्धा, 2 वाजता नगरसेविकांसाठी संगीत खुर्ची आणि पतीविषयक मनोगत स्पर्धा होईल. 6:00 सिने अभिनेता मदन पलंगे यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम होईल. शनिवारी 10 मार्च रोजी सकाळी 10 वाजता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन होईल. त्यानंतर सासू सून परफेक्ट मॅचिंग स्पर्धा व 11 वाजता महिलांसाठी पिक अँड स्विच स्पर्धा होतील. युवती व महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन नगराध्यक्षा अलका स्वामी व नगरसेविका जुलेखा पटेकरी यांनी केले आहे. शाहूवाडी उकुळ येथे डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी या योजनेअंतर्गत गॅस वाटप करण्यात आले होते, पण त्यामध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी वनपाल आर के पवार हे निलंबित झालेले आहेत. शाहूवाडी तालुक्यातील उकुळ येथील डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत गॅस वाटप करण्यात आले होते, त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असून समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी उकुळ ग्रामस्थांनी 1 महिन्यापूर्वी वारणावती येथील वन्यजीव कार्यालयावरती मोर्चा काढला होता. त्यासंबंधी आज बुधवारी वारणावती येथील अभ्यागत कक्षामध्ये वन्यजीव विभागाचे अधिकारी तसेच मोर्चाच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालिका विनीता व्यास म्हणाल्या, उकळू येथील गॅस वाटप योजनेची चौकशी केली असता त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले आहे. त्यासंबंधी वनपाल आर के पवार हे दोषी आढळून येत असल्याने त्यांना निलंबित केले आहे. शिवाय अजून चौकशी करून वनसमिती अध्यक्ष व अन्य दोषींवरती कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी वनक्षेत्रपाल गोविंद लंगोटे, वनपाल अनिल दळवी, भारती गोंधळे, प्रकाश गायकवाड, उकळू सरपंच राजाराम मुटल, ईश्वरा पाटील, हरीश कांबळे, विकास बाळतुगडे, ज्ञानदेव वडाम, तानाजी वडाम, सचिन वडाम, महेश थोटपर हे उपस्थित होते. क्या क्या वित्तीय अनियमितता हुई है इस समिति में जो कि नहीं होनी चाहिए थे नियम प्रमाणे, तो एक बार चौकशी का अहवाल आ जाता है उसके बाद हम अध्यक्ष पे और इसकी कमेटी में और जो जो इस चीज़ में इन्वॉल्व है उस पर कार्रवाई करेंगे. रही बात सचिव की, उस पर हमने सस्पेंशन का ऑर्डर लागू कर दिया है और उसके बाद उसकी एक समिति बना के हम उस पर भी कार्रवाई की, उसका भी अहवाल लेते हैं कि क्या क्या किस किस लेवल का गैरव्यवहार किया गया है उसके द्वारा, और उस तरह उस पर कार्रवाई करेंगे. और जितना भी जो ये वित्तीय अनियमितता हुई है, गांव के लोगों से ज़्यादा पैसा वसूला गया है या जो भी गैर व्यवहार किया गया है उसका उनको कैसे रिफंड किया जा सकता है, वो हम नियम देखेंगे इस अहवाल के आने के बाद और वैसे कार्रवाई. इचलकरंजी शहरातील मलाबादे चौकामध्ये त्रिपुरातील हिंसाचाराच्या विरोधात डाव्या व पुरोगामी पक्षांकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली. त्रिपुरा नागालँड ह्या राज्याच्या निवडणुका पार पडल्या आहेत. पैसा आणि हिंसेच्या जोरावर आणि मशीनचा दुरुपयोग करून या राज्यात भाजपने सत्ता काबीज केली आहे. लोकमताचा कौल लक्षात घेऊन त्रिपुरात लोकशाहीचं रक्षण करून शांतता सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी भाजपवर आहे. या सर्व मुद्द्यांना मातीमोल करून मार्क्सवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कार्यालयावरती मोठ्या प्रमाणात हल्ला करून हिंसाचार चालू केला आहे. कॉम्रेड लेनिन यांचे पुतळे पाडण्याचे घृणास्पद काम केले जात आहे. पुतळे पाडण्याचे त्यांचे राजकारण आता तमिळनाडू राज्यात सुद्धा सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेली घटना त्यामधील लोकशाही, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता या मुद्द्यांना पायदळी तुडवत आहे. भाजपला भारतीय घटना मान्य नाही, त्यातील मुद्द्यांना तोडायचं काम चालू आहे. कॉम्रेड लेनिन भारतीय नसून अतिरेकी होते असे काही नागरिकांनी सांगितले आहे. जगातल्या कामगार शेतकरी यांना शोषणातून मुक्तीचा मार्ग दाखवला असून त्यांचा अपमान आहे. जर्मनचा हिटलर चालतो, त्यांची कॉम्रेड लेनिनचा द्वेष करणे म्हणजे हुकुमशाहीकडे देशाला घेऊन जाण्याचे ठरवलेले आहे. इचलकरंजी शहरातील मंगलधाम भवनजवळ एका शाळकरी विद्यार्थ्यावरती पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केलेला आहे. ह्या हल्ल्यामध्ये तो विद्यार्थी गंभीररित्या जखमी झालेला आहे. इचलकरंजी शहरात कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. या पिसाळलेल्या कुत्र्यांनी या महिन्यात शहरातील वेगवेगळ्या 4 ठिकाणातील 8 जणांना गंभीर जखमी केले आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील अवधूत आखाडा आणि सुखकर्ता कॉलनीतील 3 जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेत हैदोस घातला होता. कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात 3 महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. तर आज मंगलधाम भवनजवळ वरद पाटील यांच्या पायाचा पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेत लचके तोडले. वरद हा आज सकाळी मंगलधाम भवनजवळ रनिंग करत होता, तर वरद याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केलेले आहे. इचलकरंजी शहर आणि परिसरात सर्वच ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. पहाटेच्या सुमारास आणि रात्रीच्या वेळी रस्त्यावरती कुत्री झुंडीने उभारत असल्याने नागरिकांना येणे जाणे मुश्किल बनलेले आहे. दुचाकीवरून जाताना कुत्री त्यांच्या पाठीमागे लागत असतात, त्यामुळे अपघाताचे प्रसंग वारंवार घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळीच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. मात्र नगरपालिका या भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांवर काही उपाययोजना करत नाहीत. नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सांगलीत रंगपंचमीच्या उत्सवाला सुरुवात, पाणीविरहित रंगपंचमी साजरी करण्यात आली. रंगपंचमी गल्लोगल्ली चौकाचौकात रंगांची उधळण करीत साजरी करण्यात आली. या रंगपंचमीच्या उत्साहात बालचमूंचा उत्साह मोठा वेगळाच दिसून आला. बालगोपाल एकमेकांवर रंगांची उधळण करत पिचकारीमधून रंगांची बरसात करताना दिसत होते. याचबरोबर गाण्याच्या तालावरही बालचमूंनी ठेका धरत रंगपंचमी उत्सवाला आणखीनच रंगत आणली. सांगलीच्या वसंतदादा मेडिकल कॉलेजमध्ये मुलामुलींनी पाणीविरहित रंगपंचमी साजरी केली. रंगपंचमी दिवशी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सांगली पोलिसांनी प्रत्येक चौकाचौकामध्ये पोलीस तैनात झाले होते. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी उत्साहाने, आनंदाने व मोकळेपणाने होळी साजरा करत आहोत. धन्यवाद. आज आम्ही दरवर्षी प्रमाणे पाण्याची टंचाई लक्षात घेता
दापोली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वसंतदादा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आम्ही सगळेजण अगदी मजेमध्ये मस्त मस्तीत खूप छान पद्धतीनं रंगपंचमी खेळत आहोत. इको फ्रेंडलीनं सुका कलर घेत आम्ही कोणतीही इजा न करता आज रंगपंचमीचा सण आहे. सकाळपासूनच सांगली पोलीस विभागाने रंगपंचमीच्या सणानिमित्त बंदोबस्त नेमलेला आहे. आम्ही शहरामध्ये जवळपास 22 नाकाबंदी पॉईंट, 50 फिक्स पॉईंट आणि 22 पेट्रोलिंग व्हेकल या पद्धतीने आम्ही बंदोबस्त करतो. शहरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलंही टोळकं येऊन दुडगुस घालून रंगपंचमी साजरी करणार नाही आहे. दारू पिऊन व्यक्ती कुणीही मोटरसायकल चालवणार नाही आहेत. येणा जाणाऱ्याला कुणालाही अडवून रंग लावला जाणार नाही याची काळजी पोलीस विभाग घेत आहे. तसेच ट्रॅफिकच्या अनुषंगाने ट्रॅफिकचे व्हायोलेशन करणाऱ्या प्रत्येकावर इथं कारवाई करण्यात येईल. सर्व सांगली शहरातील आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांना मी पोलीस विभागातर्फे रंगपंचमीच्या शुभेच्छा देतो. सर्वांनी शांततेत आणि उत्साहामध्ये कोणालाही त्रास न देता ही रंगपंचमी साजरी करावी त्यासाठी आम्ही पोलीस विभागात. वडनेर गावातील लष्करी सेवानिवृत्त जवानाने राहत्या गळी रायफलने गोळी मारून आत्महत्या केली. देवळाली कॅम्प परिसरातील वडनेर गावात 42 वर्षीय संतोषकुमार महेश्वर चौधरी हे आपल्या कुटुंबासमोर राहत होते. ते लष्करी सेवेतून 2012 साली निवृत्त झाले होते. मयत संतोषकुमार यांच्या वडिलांच्या नावावर मात्र त्यांच्या संतोषकुमार यांच्या नावाखाली असलेली 12 बोअर रायफलद्वारे त्यांनी गोळी झाडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या रायफलने त्यांनी आपल्या राहत्या घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. मयत संतोषकुमार चौधरीने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून मृत्यूस कोणीही जबाबदार नसल्याचे व त्यांची कुणाविषयी तक्रार नसल्याचे नमूद केल्याची माहिती उपनगर पोलिसांनी दिली. मयत संतोषकुमार यांच्या घरातील सर्व कुटुंबीय लग्नासाठी बाहेरगावी गेले असता चौधरी यांनी बोअर रायफलद्वारे गोळी झाडून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. झाड स्थलांतरित करणारे मशीन चंद्रपुरात दाखल झाले आहे. झाडाला समूळ काढून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर करणारी महाकाय मशीन सध्या चंद्रपूर वन अकादमी येथे दाखल झाली आहे. ही मशीन सध्या लोकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरली आहे. आजवर विदेशातच किंवा राज्यात मोजक्या वेळी या मशीनचा वापर करण्यात आला. आता ही मशीन चंद्रपुरात आल्यानं कुतूहल बघायला मिळतं. सध्या वन अकादमीची प्रशिक्षण इमारत ज्या ठिकाणी तयार होणार आहे तेथील सागवणाची झाडे या मशीनद्वारे स्थानांतरित करण्यात येत आहेत. कर्नाटकमधील बेंगळुरू येथील ही मशीन प्रायोगिक तत्वावर मागवण्यात आली असून आत्तापर्यंत 150 झाडांना सुरक्षितरित्या स्थलांतरित करण्यात आलं आहे. या मशीननं दिवसाला 7 ते 8 झाडांना स्थलांतरित केली जाऊ शकतात. सध्या देशात अशा प्रकारच्या केवळ 2 मशीन्स उपलब्ध आहेत. या मशीनला 4 पाते असून ते झाडाच्या सभोवताली घेरा करून खोलवर जातात. त्यानंतर झाडाची मुळं आणि अवतीभोवती असलेल्या मातीसह झाडं अलगत उचलली जातं. यानंतर ज्या ठिकाणी हे रुजवायचं आहे तिथं रोपण केलं जातं. खड्ड्यामध्ये जंतुनाशक कीडनाशक औषधांची फवारणी करून ठेवली असते. यानंतरच मशीनद्वारे काढलेलं झाड सुरक्षितरित्या तिथं रुजवलं जातं. सध्या या मशीनचा वापर प्रायोगिक तत्वावर सुरू असून याचे परिणाम चांगले दिसून आल्यास जिल्ह्यातील अनेक ठिकाणी याचा वापर केला जाणार आहे. वनविभागाच्या वतीने जी ट्री प्लांटेशनची रिप्लांटेशनची जी मशीन आणलेली आहे ती खरंच चांगली मशीन आहे आणि भविष्यात झाडांची जी कत्तल होणार होती ती झाडांची कत्तल वाचेल आणि जो पर्यावरणाचा ऱ्हास होणार होता त्याला कुठेतरी आळा बसेल. आणि ही मशीन पुढेही अशीच नियमित ह्या भागात वापरावी आणि जो पर्यावरणाचा म्हणजे ऱ्हास होत होता आणि जे झाडांची कत्तल होत होती ते रिप्लांट झाल्याबद्दल ते झाडे म्हणजे रिप्लांट झाले तर ते खरंच चांगला उपक्रम आहे आणि झाडे जगेल आणि झाडांची कत्तल पण होणार नाही. तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने ही मशीन फारच चांगली आहे. नियमित जर ही मशीन इथे उपयोगात आणली तर झाडांची कत्तल मला वाटते वाचेल. ओके. नाथषष्ठी यात्रेनिमित्त पैठण पोलीस प्रशासनातर्फे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. नाथषष्ठी सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी शहरातून संचलन केलं. भानुदास एकनाथ नावाचा गजर करत शेकडो दिंड्या पैठणकडे आगेकूच करत असून दिंड्या पैठण शहरात दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे. पैठण औरंगाबाद पैठण पाचोड पैठण शेवगाव आदी मार्गासह विविध मार्गावरून नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दिंड्या मार्गक्रमण करीत आहेत.
काही दिंड्यांनी पैठण तालुक्यात प्रवेश केला. आपल्या नियोजित मुक्कामाच्या गावी थांबलेल्या दिंड्यांचा पाहुणचार मोठ्या श्रद्धेने ग्रामस्थ करीत आहेत. मुक्कामी थांबलेल्या दिंड्यांचा टाळ मृदुंग व हरिनामाच्या गजराने गावागावात भक्तिमय वातावरणात ओसंडून वाहत आहे. बंदोबस्त तैनात करण्यात आला. यामध्ये 21 पोलीस अधिकारी तसेच 212 पोलीस, 43 महिला पोलीस, 200 होमगार्ड सर्व कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी हजर होण्यास सांगितले. नाथ मंदिराच्या बाहेरील परिसरावर नजर ठेवण्यासाठी 16 CCTV कॅमेरे बसवले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड व पोलीस निरीक्षक चंदन इंबले यांनी सांगितले आहे. पोलीस स्टेशन पैठण यांच्या वतीने योग्य तो बंदोबस्त लावलेला असून येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्यांची पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी म्हणून तगडा बंदोबस्त मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पैठण पोलीस स्टेशन पूर्णपणे सज्ज आहे. प्राची डायग्नोस्टिक सेंटरमध्ये छुप्या रीतीने मोबाईलमधून शूटिंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार आज एका रणरागिणी महिलेने उघड केला आहे. सांगलीतील राम मंदिर येथील प्राची डायग्नोस्टिक सेंटर हॉस्पिटल मधील कंपाऊंड सूरज मुल्ला महिलांच्या चेंजिंग रूम मध्ये मोबाईल मधून छुप्या रीतीने शूटिंग करत असल्याचा धक्कादायक प्रकार आज एका महिलेने उघड केल्याने खळबळ उडाली आहे. सदर प्रकार घडताना घटनास्थळी सांगली शहर व विश्रामबागचे पोलीस निरीक्षक दाखल झाले होते. या गंभीर प्रकाराची दखल घेत हॉस्पिटल मधील कंपाऊंडर सूरज मुल्ला याला सांगली शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. प्राची डायग्नोस्टिकचे डॉक्टर प्रसाद चिटणीस यांनी या प्रकाराशी आपला संबंध नाही असे सांगितले असले तरी सूरज मुल्ला हा कोणाच्या सांगण्यावरून हे करत होता याचा पोलीस शोध घेत आहेत. माझी मेसेज ह्याच्या अगोदर म्हणजे ह्या वेळेला धरून 2 वेळा ह्या दवाखान्यात आली टेस्ट करण्यासाठी. आता टेस्ट करताना सकाळपासून 2-3 वेळा त्या चेंजिंग रूममध्ये गेली. त्यावेळेला काही समजलं नाही. मात्र आत्ता त्या मोबाईलचा रिंग वाजल्यानंतर ते लक्षात आलं की त्या बॉक्साला कपड्याच्या बॉक्साला असं एक बारीक होल 54-54 असं काहीतरी ॲडव्हर्टायझिंग आहे. त्याच्यामध्ये 54 त्या काळ्या ठिकाणी 54 होल पडले. त्याच्यामध्ये बरोबर न दिसण्यासारखा मोबाईल ठेवलेला आहे आणि त्या मोबाईलमधून लेडीचे चित्रीकरण करून हा कुठं कुठं पाठवतो आहे काय काय पाठवतो ह्याच्यात डॉक्टर बी सहमत आहे आणि तो मुलगा मुल्ला नावाचा तो पण काय सहमत असून असे कितीतरी आता सकाळपासून मी बघतो जवळपास 50 इथं पेशंट होते. अशा किती लोकांच्या किती क्लिप्स काढून किती फोटो काढून किती किती कुठं कुठं पाठवलेत हे त्या मुलाला आणि डॉक्टरांनाच माहीत. मात्र आत्ता त्या मोबाईलमध्ये दिसत नाही मध्ये म्हणजे मोबाईलमध्ये अशी सुविधा असते ह्या मोबाईलमधनं फोटो काढलेला दुसऱ्या कुठल्या तरी मोबाईलमध्ये जाऊन शिव होते त्यामध्ये हिडन असतं ते दिसत नाही. मात्र ह्याची पूर्णपणे चौकशी होऊन डॉक्टरांना आणि त्या मुलाला जे काय असेल ते कानून चौकशी व्हा. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जर जिल्हा सांगली. मिरजेत रंगपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरडा सप्तरंगात अबाल वृद्ध नाहून निघाले. आज रंगपंचमीचा सण असल्याने सर्वत्र उत्साह दिसून येत होता. गल्लीबोळात सप्तरंगाची उधळण करीत तरुण तरुणी दुचाकी मोटरसायकलवरून हातात रंग घेऊन एकमेकांना लावण्यासाठी आतुर झाले होते. तर दुसरीकडे शासकीय अपंग शाळेत रंगाची वाट पाहत मुलं उभी होती. भीम आर्मी जिल्हाध्यक्ष जैलाब शेख हे प्रत्येक वर्षी रंगपंचमीच्या सणाला मुलांना रंग उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहेत व त्यांच्या समवेत सण साजरा करतात. आज शाळेत मुलांना रंग मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर रंगपंचमीच्या सणाचा आनंद ओसंडून वाहत होता. एकमेकांना ही मुलं रंग लावताना रंगपंचमी सणाचे खरे महत्व कळते. मला आनंद झाला असं आनंद मला आयुष्यात कवा एवढा आनंद मला प्राप्त झाला नाही. मी आज मिरजेच्या प्रत्येक संस्थांना प्रत्येक दानशूर व्यक्तींना मी सांगू इच्छितो की तुम्ही पण लोक मिरज अपंग शाळेमध्ये यावं, या मुलांबरोबर खेळावं, या मुलांना खरोखरच त्यांना काय पाहिजे समाजापासून हे अलिप्त राहिलेला घटक आहे त्यांना आपण समाजाचा घटक म्हणून
त्यांच्याबरोबर मिसळून हे आपल्या समाजाची पोरं आपल्या मायेच्या उपधाराखाली आपण घ्यावं आणि त्यांना आपण पुढच्या वर्षी पण जे आपण लाखो रुपये रंग याच्यासाठी उधळतो तसंच या अपंग मुलांच्या शाळेमध्ये तुम्ही येऊन या पोरांसाठी फ्रीज वॉटर कूलर आणि यांची जी व्यवस्था आहे त्यांना द्यावं आणि त्यांच्याबरोबर रंगपंचमी खेळावं. खरोखर रंगपंचमीचा आनंद तुम्हाला कुठं घ्यायचा असेल तर या मुलांबरोबर तुम्ही येऊन खेळला तर आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण कुठला असेल तर मिरजेच्या या अपंग शाळेमध्ये. सराफकट्टा येथे रंग खरेदीसाठी मोठी गर्दी तरुणांनी केली होती. आज शहरात सणानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोटरसायकलवरून हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. हुल्लडबाज तरुणांना पोलिसांनी चोप दिल्याचे काही ठिकाणी घडले आहे तर सर्वत्र पाणीविरहित सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आम्ही रंगपंचमी खेळतो आज आणि रंगपंचमी खेळायला आम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही दर आमच्याकडे दरवर्षी येतात म्हणून आम्हाला आणि आम्ही तुमची खूप काय वाट बघत होतो आणि तुम्ही आला रंगपंचमी खेळला आमच्याबरोबर त्याबद्दल खूप आम्हाला आनंद झाला आहे. दूध भेसळीस आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली. दूध भेसळीस आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समिती व अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 समितीची बैठक आज संपन्न झाली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तथा समितीचे सदस्य सचिव एस बी कोडगिरे, अन्न सुरक्षा अधिकारी कोळीसर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, ग्राहक पंचायतीचे डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विजय काळम पाटील यांनी सन 1951 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत दिनांक 6 ते 20 मार्च 2018 अखेरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत रहा फक्त SBN मराठी. नमस्कार, मी डॉक्टर हत्तुजा आरणी. जगच्या व इतर सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, आज 8 मार्च जागतिक महिला दिन. सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जगभरातील प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, सहकार आणि अगदी गृहिणी या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आज सन्मान केला जातो, तिला अभिवादन केलं जातं. महिला संरक्षण हक्क आणि स्त्री पुरुष समानता या दृष्टिकोनातून या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. नूतन नगरसेविका म्हणून आज मी जत तालुक्यातील प्रत्येक स्त्रीला सांगू इच्छिते की तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक अडचणीमध्ये मी तुमच्या बरोबर असेल. नमस्कार, मी तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड अध्यक्ष. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की स्त्री पुरुष समानता 1950 जरी मिळालेली असली, समानतेचा अधिकार मिळालेला असला, तरी महिलांच्या बाबतीत अजूनही समानता आलेली नाही. स्त्री पुरुष समानता, महिला सुरक्षितता, महिला सक्षमीकरण यासाठी जे आहे ते आता सर्व महिलांनी जे आहे ते पुढाकार घेतला पाहिजे. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर सुषमा अरुण नायकरोडी, सभापती महिला व बालकल्याण जिल्हा परिषद सांगली. जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व महिला भगिनींना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हा उपाध्यक्ष मी व संगीता अभिजीत हरगे, माझी साई समिती सभापती व आमचे हरगे परिवाराकडून 8 मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व महिलांना भविष्यात उत्तुंग भरारी घेण्यासाठी सुद्धा आमच्या लाख शुभेच्छा. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जिल्हा सांगली. किंग स्टार अॅक्वासेल अँड सर्व्हिसेस आरओ वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात तसेच 13 स्टेज आरओ वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स हिरा हॉटेल चौक मिरज. संपर्क 9956-89-01-44. श्री बालाजी डिजिटल केबल नेटवर्क. खुश खबर खुश खबर खुश खबर. सर्व ग्राहकांना कळवण्यात येते की नवीन वर्षानिमित्त श्री बालाजी डिजिटल केबल नेटवर्क देत आहे 24 HD चॅनेल फ्री फ्री फ्री. अधिक माहितीसाठी संपर्क 0233-2228-682, 73-85-47-23-45, 70-58-83-49-83. श्री बालाजी डिजिटल केबल नेटवर्क ब्राह्मणपुरी शाळा क्रमांक 1 जवळ मिरज. खुशखबर खुशखबर खुशखबर. आपल्या शहरात नव्याने सुरू होत असलेल्या आय स्क्वेअर या दालनाचे ओपनिंग धमाका ऑफर मध्ये मिळवा चक्क 50% पर्यंतचा भरघोस डिस्काउंट तसेच इतर अनेक ऑफर्स. ऑफर दिनांक 15 सप्टेंबर 2017 ते 18 सप्टेंबर 2017 पर्यंत. संपर्क आय स्क्वेअर मार्केटिंग गणपती पेठ विपिन सुपर मार्केट समोर बुरुड गल्ली कर्णा रोड सांगली. संपर्क क्रमांक 84-21-22-03-00. स्क्वेअर सायन्स अकॅडमी CET टॉपर्स ऑफ अवर क्लास 170 HSC बोर्ड एक्झाम कॉलेज टॉपर इन फेमस कॉलेज मिरज. इम्पॉर्टन्स ऑफ अवर क्लास पर्सनल गायडन्स टेस्ट रिझल्ट कन्सल्टेशन मोस्ट फोकस्ड कोचिंग फॉर बोर्ड CET अँड JEE प्रोव्हिजन ऑफ प्रिंटेड नोट्स अँड स्टडी मटेरियल. कॉन्टॅक्ट मुळे सर 8888-517-084 तांबोळकर मॅम 9850-99-3238. स्क्वेअर सायन्स अकॅडमी पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग शनिवार पेठ मिरज. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जिल्हा सांगली. शिराळ डफळेवाडी येथील ओम शिव गगनगिरी आश्रम निराधार व गोरगरीब विद्यार्थ्यांना जीवनदायी ठरत आहे. SBN मराठीचे प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांचा स्पेशल रिपोर्ट. शिराळ तालुक्यापासून जवळजवळ 25 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या डोंगर दऱ्यामध्ये वसलेल्या पणंबरीच्या डफळेवाडीमध्ये वसलेले ओम शिव गगनगिरी आश्रम. दोन्ही बाजूला गिर्द झाडी, वाडीकडे जाणारा नागमोडी वळण मार्ग तोही खडतर. अशा ठिकाणी महंत शंकरानंदगिरी डफळे महाराज यांचा ओम शिव गगनगिरी आश्रम निराधार कुटुंबासाठी तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जीवनदायी ठरत आहे. आश्रमामार्फत निराधार कुटुंबाला महिन्याला धान्य वाटप, गरजूंना मोफत औषधोपचार, चष्मा शिबिर, आरोग्य शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शालाउपयोगी साहित्य वाटप, त्याचबरोबर ग्रामपंचायत वाईकडेवाडी येथे जन्माला आलेल्या पहिल्या मुलीच्या नावे बँकेत आर्थिक मदत, निराधार 35 महिलांना ब्लँकेटचे वाटप आश्रमचे मठाधिपती महंत शंकरानंदगिरी डफळे महाराज यांच्या वतीने करण्यात येते. आश्रमाच्या या कार्याबद्दल परिसरात शंकरानंदगिरी डफळे महाराज यांचे कौतुक होत आहे. आश्रमाचा आदर्श इतर संघटनांनी घेण्याची गरज असल्याचे मत सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. गेल्या 2 वर्षापासून की आमच्या ग्रामपंचायत वाकायवाडी ग्रामपंचायतीमध्ये
जर मुलगी जन्माला आली तर तिला आम्ही 21 रुपयाचं एक FD आमची एक संस्था आहे त्या संस्थेमध्ये करून देतो. तिला शेवटी समजा 18 वर्षाची असताना तिला एक होईपर्यंत एक साधारण 17-18 हजार रुपये जमा होतील. मग ते आम्ही त्यांना FD करून देतो. त्यावरती फक्त मुलीचं वय टाकलं असतं, जन्माचा दाखला वगैरे, आणि आमची सही असते आमच्या ट्रस्टची, म्हणजे मीच करतो सही, ती सही असते. त्या सहीशिवाय ते पैसे निघत नाहीत. किंवा त्या मुलीचं वय 18 पूर्ण झालं की तिला आपोआप ते पैसे बँकेतून तिला मिळणार. त्यावेळेस 17-18 हजार, 16-17 हजार रुपये जमा होतात. ते पैसे तिने तिच्या शिक्षणाला किंवा तिच्या काही वेळेला वापरू, एक आमचं एक छोटीशी मदत म्हणून. आणि की नाही मेडिसिन वगैरे आहे तिथे. शिवाय आता इथे दर सोमवारी अभिषेक वगैरे असतो, शंकराचा शिवाचा अभिषेक असतो. दर पौर्णिमेला अमावस्येला होम हवन वगैरे असतं. आणखीन शिवाय छोटे मोठे धार्मिक आमचे हिंदू धार्मिक जे असतात ते कार्यक्रम होत असतात. तसं बाकीचे 2 वेळा आरती पूजा वगैरे आणि महाप्रसाद. महाप्रसाद प्रत्येक रोज महाप्रसाद असतो येईल त्या लोकांना. सकाळी 11 वाजता 11-11:30 एक लोक जी लोक येतील त्यांना 12-12:30 आमची आरती असते. त्यामुळे जी लोक येतील त्यांना महाप्रसाद. महाप्रसादमध्ये काय साधं डाळ भात वगैरे आम्ही देतो आमच्या परिस्थितीप्रमाणे. शिराळ तालुक्यात मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिराळ तालुक्यातील आरळा एसलेवाडी येथील मावळा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पन्हाळगडावरून शिवज्योत आणून त्यांची वाजत गाजत आरळा गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये शिवाजी महाराज, संभाजीराजे, संत तुकाराम, मावळे, अस्वल, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची हुबेहूब पात्रे शिवभक्तांचे लक्ष वेधित होती. शिराळ तालुक्यातील अपघातात शिरसटवाडीचा मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला आहे. शिराळ तालुक्यातील येळापूर येथील बस स्टॉपच्या वळणावर सोमवारी दुपारी 3:45 सुमारास मोटरसायकल आणि ट्रॅव्हल्स यांची समोरासमोर धडक होऊन मोटरसायकलवरील स्वप्नील वसंत शिरसट, वय वर्ष 25, राहणार शिरसटवाडी, हा जागीच ठार झाला. याबाबत कोकरूड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. याबाबत पोलीस ठाण्यामार्फत तसेच घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की ट्रॅव्हल्स बस कराड करून शेडगेवाडीकडे जात असताना स्वप्नील शिरसट शेडगेवाडीकडून गावी जात होता. येळापूर येथील वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या धडकेमध्ये स्वप्नीलच्या डोक्याला जबरदस्त मार बसल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. स्वप्नीलाला कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं, पण त्याचा वाटेतच मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे करीत आहेत. पंढरपुरात रंगात न्याली तरुणाई रंगपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. होळी ते पंचमी असे 5 दिवस चालणाऱ्या रंगपंचमीच्या माहेला आज पंढरपुरात पाहायला मिळाला. रंगपंचमीच्या निमित्तानं तरुणांपासून ते अगदी अबालवृद्धापर्यंत सर्वजण विविध नैसर्गिक व कोरड्या रंगाने न्हाऊन निघाले होते. येथील काही हौशी तरुणांच्या वतीनं यमाई तलावावर दरवर्षी कोरड्या रंगपंचमीचे आयोजन केले जाते. यावर्षीही रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. झिंगाट गाण्याच्या तालावर महिला व पुरुषांनी ठेका धरत रंगपंचमीचा आनंद द्विगुणित केला. दररोजच्या ताणतणाव आणि धकाधकीच्या कामातून थोडासा वेळ काढून आज सकाळी शहरातील अनेक जण या रंगपंचमीच्या आनंदात सहभागी झाले होते. Yeah.
रंगपंचमी विविध रंगांनी साजरी केली जाते, मात्र सातारा जिल्ह्यातील बावधन गाव फक्त गुलाबी रंगाने नाहून निघतं. रंगपंचमी विविध रंगांनी साजरी केली जाते, मात्र सातारा जिल्ह्यातील बावधन हे गाव मात्र गुलाबी रंगाने नाहून निघतं. कारण आहे बगाड. महाराष्ट्रातील सर्वात मोठं समजलं जातं ते म्हणजे बावधनचं बगाड. हे बगाड चांगलंच प्रचलित आहे. लाकडापासून तयार केलेल्या बगाडाला 40 फुटावर नवस फेडण्यास आलेल्या भक्तास बांधला जातो. यानंतर ते बगाड शेतातून बैलांच्या जोडीनं ओढलं जातं. यावेळी लोक गुलालाची उधळण करतात. बगाड जेव्हा सुरू होतं तेव्हा ते शेतातून बैलगाडीच्या सहाय्यानं पळवत नेलं जातं. हा सर्व नजारा पाहताना मात्र अंगावर शहारे येतात. संध्याकाळी उशिरा काळभैरवनाथाच्या मंदिरात हे बगाड पोहोचल्यानंतर या बगाडाचा नवस पूर्ण होतो. कल्याणमध्ये भरधाव दुचाकीस्वारांनी वाहतूक पोलिसाला उडवलं, दोघांना अटक करण्यात आली आहे. कल्याण वाहतूक शाखेचे कर्मचारी दिनेश काटके हे सोमवारी संध्याकाळी सुभाष चौक परिसरात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी त्यांना नो एंट्रीतून 2 दुचाकीस्वारे त्यांना दिसल्याने त्यांनी या दुचाकीस्वारांना थांबण्याचा इशारा दिला. यावेळी दुचाकीस्वारांनी गाडी हळूहळू करत अचानक वेळ वाढवला आणि गाडी वाहतूक पोलीस काटके यांच्या अंगावर घातली. यात काटके खाली पडून जखमी झाले तर दुचाकीस्वार पळून गेले. हे पाहून तिथे उपस्थित अन्य वाहतूक पोलिसांनी या दुचाकीस्वारांचा पाठलाग केला आणि त्यांना पुष्पराज हॉटेलजवळ पकडलं. शफाक शेख आणि दाऊद अन्सारी अशी या दोघांची नावं असून त्यांच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मी सुभाष चौक येथे वाहतूक नियमन करत होतो. साधारणतः 7:15-7:30 झाले असते. परळीकर रामबागेच्या दिशेने इथून नोईल की आहे वाहनांना सुभाष चौककडे यायला. त्या दिशेने एक बाईक स्वार भरधावेगाने वेगाने आला. त्याच्या पाठी एकजण बसतो म्हणजे हात देऊन त्याला वळण्याचा इशारा करतो की नोईलची आहे परत जा. त्यांनी गाडी स्लो केली आणि परत गाडीला ॲक्सिलरेटर देऊन माझ्या दिशेने माझ्या अंगावर आला. मी बाजूला झालो तरी मला त्यांनी डॅश दिला आणि मी जमिनीवर पडलो. पडल्यानंतर माझ्या वार्डन लोकांनी मला उचललं आणि त्यांना शिरसाट म्हणून वार्डाने त्यांनी बाईक काढली आणि तिथं पळून गेलेल्या बाईकस्वारांना पकडण्यासाठी आम्ही पुणे चौकात गेलो. पुणे चौकाच्या दिशेने ते पळाले, त्या दिशेने गेलो. रंगपंचमी दिवशी रंगात नाहून जायची परंपरा कायम. नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. रहाड रंगपंचमी नाशिकची खासियत. रंगपंचमी खेळण्याची नाशिककरांची पद्धत काही औरच आहे. साधारणपणे 25x25 फुटाचे 8 फूट खोलीचे पेशवेकालीन दगडी हौद नाशकात खोदलेले आहेत. शनीचौक पंचवटी गुलाबी रंगाची माणकरी सरदार रास्ते आखाडा तालीम संघ गाडगे महाराज पुलाजवळ पिवळा रंग, रोकडोबा तालीम संघ तिवंदा केशरी मधळी होळी तालमीजवळ केशरी नारंगी रंगाच्या वैशिष्ट्यपूर्णसह विधीपूजन करून रंग उकळून टाकला जात असे. रंग इतका पक्का असतो की एकदा यात उडी मारली की किमान 2 दिवस तरी रंग निघत नाही. हजारो मंडळी यात उड्या मारून आंघोळ करतात. उडी मारण्याच्या एक पद्धतीला धप्पा मारला असे मजेदार नाव आहे. धप्पा मारल्यानंतर किमान 20 ते 25 माणसांच्या अंगावर रंगाचे पाणी उडालेच म्हणून समजा. उत्तम उडी मारणाऱ्याच्या गप्प्यात तरबेज होतं. कारे रहाडातील धप्पा मारला नाही वाटतो. यावर्षी अंगावर रंग नाही यावरून रंगपंचमी खेळली की नाही हे नाशिककर ओळखत असतात. रहाड म्हणजे पूर्वी गल्लीतील तालीम तालमीच्या पहिलवान मंडळी या गटातटांची शक्ती प्रदर्शनाची जागा जणू. रंगपंचमीच्या निमित्तानं रहाडीवर ए मग पाहून घेतो तुझ्याकडे असा पूर्वसंबंधाच्या वादाचा इशारा होता. मग रहाटीवर किरकोळ हाणामारी म्हणजेच रहाडा हा शब्दप्रयोग समूहातील भांडण या अर्थाने मराठी भाषेत रूढ झाला. रंगपंचमीच्या दिवशी पक्का नाशिककर रहाडीवर जाऊन रंगात उडी मारूनच येणार. अबाल वृद्ध तरुण तरुणी मोठ्या आनंदाने यात सहभागी होतात. नाशिक ढोलच्या तालावर बेभान होऊन नृत्य करतात. संपूर्ण नाशिककर रंगपंचमीच्या नानाविधी नैसर्गिक रंगात नाहून निघतात. अंबेजोगाई इथं रसायनशास्त्राचा पेपर अवघड गेल्याने 18 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या. अंबेजोगाई 12वीचा रसायनशास्त्राचा पेपर अवघड गेल्याने आलेल्या नैराश्यातून 18 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबेजोगाई शहरातील नागझरी परिसरात उघडकीस आली. समीर सतीश ठाकूर वय 18 असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो 12वीच्या वर्गात शिकत होता. सध्या 12वीची परीक्षा सुरू असून दिनांक 28 फेब्रुवारी रोजी रसायनशास्त्राचा पेपर पार पडला. हा पेपर अवघड गेल्याने समीर अस्वस्थ झाला होता. ही बाब अनेकदा त्याने घरी देखील बोलून दाखवली. घरच्यांनी समजूत घालूनही तो नैराश्यातून बाहेर येऊ शकला नाही. अखेर त्याने मंगळवार दिनांक 6 मार्च रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घरात कोणीच नसताना छताच्या फॅनच्या हुकला गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्याच्या पार्थिवावर आज सायंकाळी बोरूळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. नगरपालिकेत पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सतीश ठाकूर यांचा समीर हा कनिष्ठ मुलगा होता. जत तालुक्यात राजकीय वादातून पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत यांच्यावर विरोधकांनी प्राणघातक हल्ला केला. जत तालुक्यातील बनाळी गावात अनेक वर्षापासून पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत यांचे वडील कै तानाजी सावंत यांची सत्ता होती. तोच राजकीय वारसा टिकवून ठेवत रवींद्र सावंत यांनी गेल्या अनेक वर्षापासून बनाळी ग्रामपंचायत, ग्रामविकास सोसायटी आणि पंचायत समिती गटातून एकहाती सत्ता मिळवल्यानं विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी नियोजन करून माझ्यावर हल्ला केला आहे अशी माहिती सावंत यांनी SBN मराठी वाहिनीशी बोलताना दिली. या घटनेबाबत राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. काल रात्री 11 वाजता भाजपच्या आमच्या गावातील गुंडांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कारण राजकीय वर्चस्व बघितलं तरी मी पंचायत समिती कधी माझी चांगली मताने मी निवडून आलो होतो. ग्रामपंचायत माझ्याकडे सगळ्यात चांगल्या ताकदीने निवडून आणली होती. गावात विकासात्मक काम करत असताना यांना फक्त माझा या ना त्या मार्गानं गुंडगिरी करून दहशत माजवून आमचं राजकारण संपू पाहणाऱ्या आणि गावाला दहशतखाली ठेवणाऱ्या ना वेळेस त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना योग्य ती त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की जिल्हा परिषद सदस्य रवींद्र सावंत यांनी त्यांचे मित्र निलेश बांबणे यांच्यासोबत गप्पा मारत बनाळीजवळ सदाशिव वाळी यांच्या घरावर गफा मारत उभे होते. सुनील जाधव, मिलिंद पाटील, सचिन जगताप, संतोष जगताप, स्वप्नील सावंत, अविनाश सावंत, सुदर्शन सावंत यांनी मोटरसायकलवरून येऊन तलवार, काठी व रवींद्र सावंत यांच्यावर हल्ले केले. यांच्यावर सांगली येथील भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांचा कोणत्याही व्यक्तिगत काम असो किंवा सामाजिक कामामध्ये त्यांचं कुठलाही काहीही श्रेय नाही. आमच्या वडिलांपासून आम्ही इथं काँग्रेसमध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही राजकारण करतो. गावाला चांगली दिशा द्यायची आम्ही प्रयत्न केला पण ह्या गाव भाजपच्या गावगुंडांनी गावामध्ये दहशत माजवून गावाचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. आणि मी कायदेशीर मार्गाने त्यांच्यावरती न्याय मागून त्यांना त्यांच्यावरती मी गुन्हा दाखल करण्यासाठी बोल. जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं रवींद्र सावंत यांच्या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. जत तालुक्यात बनाळी पंचायत समितीमधून निवडून आलेले रवींद्र तानाजी अप्पा सावंत यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांच्याकडून अपरात्री खुनी हल्ला झाले. याबाबत जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया बिराजदार यांनी वरिष्ठ खात्यामार्फत चौकशीची मागणी करण्यात आली. जत तालुक्यातील बनाळी पंचायत समिती सदस्य मतदार संघातून नुकताच झालेल्या निवडणुकीत मोठ्या फरकाने पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेले सदर रवींद्र सावंत अत्यंत कमी वयात बनाळी गावचे सरपंच, चेअरमन अशी पदे भूषवित आहेत. जत पंचायत समिती अत्यंत काटावर सत्ता BJP काबीज केली. त्या ठिकाणी गटनेता म्हणून अत्यंत आक्रमक सभेचे कामकाज चालत असल्याने रोजगार हमीच्या भ्रष्टाचार सोनेरी टोळीचा उघड विरोध व चौकशीची मागणी करत असल्याने त्यांना कायमचे संपवण्याच्या उद्देशाने भाजपचे कार्यकर्ते अपरात्री त्यांच्यावर निर्गुण खुनी हल्ला केला. याची चौकशी वरिष्ठ यंत्रणेमार्फत करावी कारण स्थानिक आमदार व पंचायत समिती सभापती यांच्या दबावामुळे चौकशीसाठी पोलिसांवर दबाव आणण्याची प्रक्रिया चालू आहे. चौकशीत अन्याय झाल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीनं उग्र आंदोलन करण्यात येईल असे जत तालुका काँग्रेस अध्यक्ष यांनी मागणी केली आहे. जत पंचायत समितीचे सदस्य रवींद्र सावंत यांच्यावर बॅड प्रवृत्तीने खुनी हल्ला झाला याचा आम्ही भाजप कार्यकर्त्यांनी ही खुनी हल्ला रोजगार हमीचा भ्रष्टाचार पंचायत समितीचे आक्रमक म्हणून सदस्य म्हणून काम करत असल्यामुळे त्यांना कायमचा संपवण्याच्या दृष्टीने हा खुनी हल्ला झाला. त्याबाबत आम्ही स्थानिक आमदार व येथील भाजपचे सभापती यांच्या दबावामुळे या चौकशीत अन्याय होण्याचा संभव असल्याने त्यांची चौकशी वरिष्ठामार्फत व्हावी कारण रवींद्र सावंत हा अगदी कमी लहान वयात ग्रामपंचायतीचा सरपंच, चेअरमन आणि नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आला याचं विजय त्यांना पचवता विरोधकांना पराजय पचवता न आल्यामुळं ह्या खुनी हल्ला केलेला आहे याची चौकशी वरिष्ठामार्फत व्हावी असे काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी वरिष्ठाकडं. तासगाव बाजार समितीचे शासकीय सचिव चंद्रकांत सूर्यवंशी यांना तासगाव न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तासगाव बाजार कमिटीचे शासकीय सचिव चंद्रकांत हिंदूराव सूर्यवंशी यांना तासगाव न्यायालयाने 7 दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे. काय आहे हे प्रकरण? पुणदी तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील मानसिंग जयसिंग पाटील वय 47 बाजार कमिटी शासकीय सचिव चंद्रकांत हिंदूराव सूर्यवंशी यांच्या वाजाच्या तगाद्याने आत्महत्या केली होती. सदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते व अटकपूर्व जामीन फेटाळला होता. चंद्रकांत सूर्यवंशी हा तासगाव पोलिसात शरण आला होता. आज तासगाव न्यायालयाने आरोपीला 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. स्वतःच्या मुलीला भेटू दिलं जात नसल्यानं सरकारी यंत्रणेला कंटाळून पिंपरी न्यायालयात स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सरकारी यंत्रणेला कंटाळून पिंपरी न्यायालयात स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. अरविंद कसबे असं त्यांचं नाव आहे. अरविंदला त्याच्या मुलीला भेटून दिलं जात नाही. पोलीस आणि न्यायालयात वारंवार सांगूनही त्यांनी कोणी बाजू घेत नाही असा त्यांचा राग आहे. घटस्फोट झाल्यानंतर प्रत्येक शनिवारी 2 तास मुलीला भेटण्याची मुभा न्यायालयानं दिली आहे. तर 2000 रुपये पोटगीचे देण्याचे आदेश दिलेत. मात्र त्याला मुलीला भेटून दिलं जात नसल्यानं तर पोलीस आणि न्यायालय बाजू घेत नसल्यानं न्यायालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पत्नीला पोटगी देऊ शकत नसल्याचं अरविंदचं म्हणणं आहे. पिंपरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. माझा पाऊल दुसरीकडे पडू नये म्हणून मी ही घटना या स्टेपला आलो. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदेशीर बांधकामामुळे दोन्ही शहरांचं आणि 27 गावांचं नियोजन कोलमडलं आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी अनधिकृत बांधकाम प्रेस कॉन्फरन्स घेऊन अनधिकृत बांधकामावर 500 ते 700 कोटी उलाढाल असे आरोप केले होते. यानंतर लगेच आयुक्त पी वेलारासू यांनी महापालिका हद्दीतील उभ्या राहत असलेल्या बेकायदा बांधकामाचे नोंदणीकरण होऊ नये यासाठी महाराष्ट्र प्रांतिक महापालिका कायदा आणि महाराष्ट्र नोंदणीकरण कायदा सुधारणा करण्यात यावी अशी शिफारस महापालिकेतर्फे शासनाकडे करण्यात येणार आहे. आणि भूमिमाफियांकडून महाराष्ट्र संघटित गुन्हा नियंत्रण कायद्यानवे गुन्हे दाखल करण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. तसा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाला पाठवण्यात येणार आहे. बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी महापालिकेने यावेळी प्रथमच 10 कोटींची तरतूद केली आहे. या निधीतून बांधकामे तोडण्याची अत्यावश्यक यंत्रणा खरेदी करणे आणि बांधकामे जमीनदोस्त करण्याची प्रत्यक्ष कृती करण्यात येणार आहे अशी माहिती आयुक्तांनी दिली. नगरपालिका क्षेत्रामध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे बऱ्याच वर्षापासून आहे. 2004 हायकोर्टमध्ये केस झालेले तेव्हा ते संख्या होतं 60,000 होतं अनधिकृत बांधकामाचे. आता अनधिकृत बांधकामामध्ये वेगळ्या वेगळ्या व्हायोलेशन असतो. आता लोकांच्या फसवणूक होतं म्हणून आम्ही वेगळ्या वेगळ्या प्रस्तावना केलेल्या आहेत. यावर्षी तो इलिगल बांधकाम तोडायला पण आम्ही 10 कोटी बजेट प्रोव्हिजन केलेलं आहे आणि बऱ्याच प्रमाणे आम्ही बिल्डिंग पण तोडतो. तरीसुद्धा या कंट्रोल आणण्यासाठी आम्ही वेगळ्या वेगळा प्रस्ताव तयार केलेला आहे. तो वेगळा वेगळा प्रस्ताव म्हणजे एक आहे त्या बिल्डिंग अनधिकृत बिल्डिंगच्या इलेक्ट्रिसिटी सप्लाई करायची नाही तो एक प्रस्तावना आहे. दुसरा आहे त्यांच्या अधिकृतपणे पाणी पुरवठा करायचा नाही असा एक प्रस्तावना आहे. आणि तिसरा म्हणजे या जो व्यवसायामध्ये काम करतात त्यांच्या मोका कायद्याच्या कलम लावण्यासाठी सुद्धा आम्ही विचाराधीन आहे. या संदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठवायचे आहे म्हणजे आता आमच्याकडे त्या संदर्भात तयारी चालू आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने ज्या प्रभागात तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशी बांधकामे उभी राहत आहेत तेथील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंबंधीचे आदेश काढले आहेत. हा जो निर्णय आयुक्तांनी घेतलेला आहे याबाबत मी याचे आधी एकदा आयुक्तांकडे निवेदन दिलेलं आहे. आयुक्तांचं मी याकरता स्वागत करेन, अभिनंदन करेन की अशा प्रकारचा निर्णय किंवा अशा प्रकारची कारवाईसाठी शासनाकडे पाठवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. पण याच्यामध्ये आमची एक ॲडिशनल विनंती याच्यात अशी झाली आयुक्तांना की नुसतंच भूमाफिया किंवा बांधकाम धारकांवर अशा प्रकारची मुखांतर्गत कारवाई न करता ह्याच्यामध्ये जे अधिकारी संबंधित असतील किंवा ज्या अधिकाऱ्यांनी यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आलं असेल अशा अधिकाऱ्यांना सुद्धा त्याच कायद्यांतर्गत त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी. अन्यथा हे सगळं करणं म्हणजे क्रियाविनं वाचाळता व्यर्थ आहे असं शेवटी म्हणायची वेळ येणार आहे. सोशल मीडियावर बदनामी केल्यानं एका तरुणाची आत्महत्या खेड तालुक्यातील घटना आहे. किराणा दुकानातील चॉकलेटची वर्णी चोरी केल्याचे CCTV फुटेज व्हॉट्सअपमार्फत गावातील माजी सरपंचानं उपसरपंचाला भाऊ असल्याने बदनामी करण्यासाठी व्हिडिओ गावातील सर्व ग्रुपवर व्हायरल केल्याने बदनामी झाली म्हणून मनामध्ये राग धरून खेड तालुक्यातील दोंदे येथील विठ्ठल बारणे
याने स्वतःचेच जीवन संपवले आहे. चंद्रपूर वनविभागाच्या परिसरात मादा बिबटा मृत अवस्थेत आढळला आहे. चंद्रपूर वनविभागाच्या मुख्यालयापासून काहीच अंतरावर असलेल्या वरवड गावालगत जंगलात 2 ते 2.5 वर्षाचा मादा बिबट मृत अवस्थेत आढळल्याने वनविभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. या पंचनाम्यात ही मादा बिबट्याचा मृत्यू 2 ते 3 दिवसापूर्वी झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तवला जात आहे. वनविभागाने मृतदेह शवविच्छेदनासाठी रेस्क्यू सेंटर रामबाग येथे आणला असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर कळणार आहे. वारंवार होणाऱ्या वाघ व बिबट्याच्या मृत्यूमुळे वन्यप्रेमी चिंता व्यक्त करीत असून त्यांचा मृत्यूमागचे गूढ शोधून काढायला हवे, अन्यथा जंगलाचे संतुलन ढासळायला वेळ लागणार नाही. अतिदुर्बल भागातील नागरिकांना त्यांचे हक्क मिळावेत या मागणीसाठी किसान सभेच्या वतीनं नाशिक ते विधानभवन दरम्यान पायी लॉग मार्चला प्रारंभ झाला. गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी शेतकऱ्यांच्या वनजमिनी शासनाने ताब्यात घेतल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या वनजमिनी शासनाने परत द्याव्यात, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी आदीसह विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील वाड्यापाड्यासह अतिदुर्गम भागात राहणाऱ्या हजारो आदिवासींच्या नाशिक ते विधानभवन लॉग मार्चला नाशिकपासून सुरुवात झाली. लॉग मार्च 12 तारखेला विधानभवनावर पोहोचणार आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांवरच्या प्रश्नांवर सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार असल्याचे आमदार JP गावात यांनी सांगितले आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत CBS परिसरात आदिवासी मोर्चेकरी जमायला सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता लॉग मार्चला प्रारंभ झाला. या हजारोंच्या संख्येने निघालेल्या मोर्चामुळे शहरातील दैनंदिन वाहतूक पुण्यता विस्कळीत झाली होती. FRP न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची शेतकरी संघटनेची सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. FRP न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी ही मागणी केली. साखरेचे दर घसरल्याने साखर कारखानदारांची उसांची FRP देण्यास असमर्थता दर्शवली आहे. 1.5 महिना उलटून गेले तरी अद्याप बंधनकारक असणारी FRP साखर कारखान्याकडून देण्यात आली नाही. याविरोधात शेतकरी संघटनेने विभागीय साखर आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी FRP न देणाऱ्या कारखान्यांना साखर आयुक्तांकडून नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. मात्र साखर कारखानदार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने या कायदा मोडणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी ही मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेने आज जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांच्या भोवती येऊन FRP न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी रघुनाथदादा पाटील यांनी दिला. 50,000 खंडणीसाठी गुंड बाळू भोकरे व त्याच्या साथीदारांकडून रिव्हॉल्वरची धाक दाखवून तरुणाला मारहाण. 50,000 रुपयांची खंडणी न दिल्याने गुंड बाळू भोकरे व साथीदारांना एकाला रिव्हॉल्वरची धाक दाखवून बेदम मारहाण केल्याची घटना सांगलीमध्ये घडली. या प्रकरणी गुंड बाळू भोकरेसह चौघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सांगलीच्या गणेशनगर येथील भोई कॉलनीमधील मिलिंद चिनके या तरुणाला गुंड बाळू भोकरे व त्याच्या साथीदारांनी 50,000 खंडणी काही दिवसांपूर्वी मागितली. मात्र चिनके याने खंडणी न दिल्याच्या रागातून गुंड बाळू भोकरे, धीरज आयरे, धीरज कोळेकर आणि अक्षय शिंदे या चौघांनी मिळून मिलिंद चिनके यास बेदम मारहाण केली. रिव्हॉल्वरची धाक दाखवत तलवार व काठीने हल्ला करत जबर मारहाण केल्याने चिनके हा जखमी झाला आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुंड बाळू भोकरे व त्याच्या साथीदारांवर खंडणी, जीवे मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत रहा फक्त SBN मराठी. जगच्या व इतर सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जगभरातील प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, सहकार आणि अगदी गृहिणी या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आज सन्मान केला जातो, तिला अभिवादन केलं जातं. महिला संरक्षण हक्क आणि स्त्री पुरुष समानता या दृष्टिकोनातून या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. नूतन नगरसेविका म्हणून आज मी जत तालुक्यातील प्रत्येक स्त्रीला सांगू इच्छिते की तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक अडचणीमध्ये मी तुमच्या बरोबर असेल
नमस्कार, मी तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड अध्यक्ष. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की स्त्री पुरुष समानता 1950 साली जरी मिळालेली असली, समानतेचा अधिकार मिळालेला असला, तरी महिलांच्या बाबतीत अजूनही समानता आलेली नाही. स्त्री पुरुष समानता, महिला सुरक्षितता, महिला सक्षमीकरण यासाठी जे आहे ते आता सर्व महिलांनी जे आहे ते पुढाकार घेतला पाहिजे. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर सुषमा अरुण नायकवडी, सभापती महिला व बालकल्याण जिल्हा परिषद सांगली. जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व महिला भगिनींना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हा उपाध्यक्ष मी व संगीता अभिजीत हरगे, माझी साई समिती सभापती व आमचे हरगे परिवाराकडून 8 मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व महिलांना भविष्यात उत्तुंग भरारी घेण्यासाठी सुद्धा आमच्या लाख शुभेच्छा. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस, जिल्हा सांगली. किंग स्टार अॅक्वा सेल्फ अँड सर्व्हिसेस, आर ओ वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज आर ओ वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता: कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 9956-89-01-44. श्री बालाजी डिजिटल केबल नेटवर्क. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. सर्व ग्राहकांना कळवण्यात येते की नवीन वर्षानिमित्त श्री बालाजी डिजिटल केबल नेटवर्क देत आहे 24 HD चॅनेल फ्री फ्री फ्री. अधिक माहितीसाठी संपर्क 02-33-22-28-682, 73-45-23-43, 70-58-83-49-83. श्री बालाजी डिजिटल केबल नेटवर्क, ब्राह्मणपुरी शाळा क्रमांक 1 जवळ, मिरज. खुशखबर, खुशखबर, खुशखबर. आपल्या शहरात नव्याने सुरू होत असलेल्या आय स्क्वेअर या दालनाचे ओपनिंग धमाका ऑफर मध्ये मिळवा चक्क 50% पर्यंतचा भरघोस डिस्काउंट, तसेच इतर अनेक ऑफर्स. ऑफर दिनांक 15 सप्टेंबर 2017 ते 18 सप्टेंबर 2017 पर्यंत. संपर्क आय स्क्वेअर मार्केटिंग, गणपती पेठ, बिपिन सुपर मार्केट समोर, बुरुड गल्ली, कर्ना रोड, सांगली. संपर्क क्रमांक 84-21-22-03-00. स्क्वेअर सायन्स अकॅडमी, CET टॉपर्स ऑफ अवर क्लास 170, HSC बोर्ड एक्झाम कॉलेज टॉपर इन फेमस कॉलेज मिरज. इम्पॉर्टन्स ऑफ अवर क्लास: पर्सनल गायडन्स, टेस्ट रिझल्ट कन्सल्टेशन, मोस्ट फोकस्ड कोचिंग फॉर बोर्ड CET अँड JEE, प्रोव्हिजन ऑफ प्रिंटेड नोट्स अँड स्टडी मटेरियल. कॉन्टॅक्ट मुळे सर, 8888-517-084, तांबोळकर मॅम, 9850-99-3238. स्क्वेअर सायन्स अकॅडमी. पत्ता: जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत
मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जिल्हा सांगली.